नमस्कार, जीवन विकास या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये थोडासा वेगळ्या विषयावरती चर्चा करणार आहोत. तर प्रत्येक गृहिणींना असणारी समस्या म्हणजे घरामध्ये असणारे झुरळ. घरामध्ये असणारे झुरळ ही प्रत्येक गृहिणीला त्रस्त करत असतात, कारण कुणालाही आपल्या घरामध्ये झुरळ असेल असं वाटत नाही. त्यामुळेच फ्रेंड्स, अनेक आपण वेगवेगळ्या महागड्या कीटकनाशकांचा वापर करत असतो, परंतु तरी देखील जर तुमच्या घरातील झुरळे जात नसतील तर मी सांगितलेले हे घरगुती उपाय नक्कीच ट्राय करून पहा. तर फ्रेंड्स, आज या व्हिडिओमध्ये घरामधील झुरळे हटवण्यासाठी किंवा झुरळ घालण्यासाठी अतिशय सोपे आणि सहज आणि अतिशय कमी खर्चातले घरगुती उपाय मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. तर त्यामध्ये पहिला महत्त्वाचा घरगुती उपाय म्हणजे की तमालपत्र. तर या ठिकाणी मी तमालपत्र घेतलेलं आहे. तर फ्रेंड्स, तमालपत्र हा एक मसाल्याच्या पदार्थामध्ये वापरला जाणारा पदार्थ आहे. तर तमालपत्राचा वास हा काहीसा उग्र असतो आणि त्यामुळेच झुरळे त्या ठिकाणी फिरकत नाही. म्हणून तुम्हाला काय करायचं आहे की ज्या ठिकाणी घरामध्ये झुरळाचा वावर जास्त आहे अशा ठिकाणी तुम्हाला ही तमालपत्राची पानं चुरगळून त्या ठिकाणी ठेवायची आहेत, कारण त्या ठिकाणी मग झुरळे फिरकणार नाहीत. परंतु फ्रेंड्स, तुम्ही 8 दिवसानंतर ही पाने चेंज करायची आहेत, कारण त्यानंतर त्याचा वास हा 8 ते 10 दिवसानंतर या पानांचा वास हा कमी होत जातो. म्हणून 8 ते 10 दिवसांनी ही पाने चेंज करायची. त्यासोबतच दुसरा महत्त्वाचा उपाय म्हणजे लवंगा. लवंगा देखील मसाल्याच्या पदार्थातील अतिशय महत्त्वाचा पदार्थ आहे आणि लवंगासुद्धा झुरळ घालवण्यासाठी अतिशय फायदेशीर ठरत असतात. त्यामुळे लवंगासुद्धा तुम्हाला काय करायचं आहे की घराच्या कोपऱ्यांमध्ये, स्पेशली किचनमध्ये जास्त प्रमाणात झुरळ असतात, त्यामुळे किचन कट्ट्याच्या कोपऱ्यामध्ये तुम्ही ह्या लवंगा ठेवू शकता. 4 ते 5 लवंगा प्रत्येक कोपऱ्यामध्ये तुम्हाला ठेवायच्या आहेत आणि त्या ठिकाणी हा उपाय केल्याने त्या ठिकाणी झुरळे फिरकणार देखील नाही आहेत. हा या लवंगा देखील फ्रेंड्स 8 ते 10 दिवसानंतर तुम्हाला चेंज करायचा आहे. तर फ्रेंड्स, हे दोनही उपाय तुम्ही नक्कीच ट्राय करून पहा, नक्कीच तुमच्या घरातील झुरळे कमी झालेले तुम्हाला जाणवतील. आणि महत्त्वाचा उपाय म्हणजे कडुनिंबाची पाने. कडुनिंबाच्या पानांचे आपल्याला अनेक फायदे असतात. आपण वेगवेगळे आजार बरे करण्यासाठी या कडुनिंबाच्या पानांचा वापर करत असतो, त्याचप्रमाणे झुरळांना हटवण्यासाठी सुद्धा हे कडुनिंब अतिशय फायदेशीर ठरत असतं. तर फ्रेंड्स, तुम्हाला काय करायचं आहे की कडुनिंबाचं तेल देखील बाजारामध्ये उपलब्ध असतं, किंवा ही कडुनिंबाची पाने वाळवून त्याची चूर्ण करायचं आहे आणि हे चूर्ण ज्या ठिकाणी झुरळांचा वावर आहे त्या ठिकाणी हे चूर्ण ठेवायचं आहे किंवा ओतायचं आहे. असं केल्याने सुद्धा घरामधील झुरळे हे गायब होणार आहेत. तर फ्रेंड्स, हा देखील उपाय अतिशय सोपा आणि सहज उपलब्ध असणारा आहे. त्यासोबतच आणखी एक महत्त्वाचा उपाय म्हणजे बोरिक पावडर आणि साखर. साखर देखील आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध असते आणि धान्यामध्ये कीड लागू नये म्हणून बोरिक पावडरसुद्धा आपण आपल्या घरामध्ये आणलेलीच असते. तर फ्रेंड्स, तुम्हाला झुरळ घालवण्यासाठी या दोन्ही गोष्टींचा वापर करायचा आहे. या ठिकाणी मी साखर आणि बोरिक पावडर घेतलेली नाही आहे, परंतु चौथा उपाय हा देखील तुम्ही ट्राय करून पाहू शकता की समप्रमाणामध्ये बोरिक पावडर आणि साखर घ्यायचे आहे आणि त्याचं मिश्रण ज्या ठिकाणी झुरळांचा जास्त वावर आहे, जसं की घराच्या कोपऱ्यामध्ये, ज्या ठिकाणी अडगळीची जागा आहे त्या ठिकाणी, अशा ठिकाणी, मोस्टली ओलावा असणाऱ्या ठिकाणी तुम्ही हे बोरिक पावडर आणि साखरेचं मिश्रण ओतायचं आहे किंवा ठेवायचं आहे. असं केल्याने सुद्धा तुमच्या घरातील झुरळेही गायब होणार आहेत. तर फ्रेंड्स, मी सांगितलेले हे उपाय नक्कीच ट्राय करून पहा आणि तुमच्या घरातील झुरळांना पळून लावा. फ्रेंड्स, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका. धन्यवाद.